हो बाबा ठीक आहे, काही हरकत नाही, पण लक्ष देऊन कर हा, कुठे कुत्र्यांनी चावायला नको हा, हे लक्षात ठेव। बघ गोलू, आता लक्की पण ठीक झाला आहे आणि आता खूप वेगाने धावायला पण लागला आहे। ये लक्की ठीक झाला, लक्की ठीक झाला, लक्की ठीक झाला। लवकर पकड, मला पकड लक्की, लवकर ये लक्की, इकडे लवकर इकडे ये। हळू हळू, काही आवाज नको करू। कोणत्या घरात आपल्याला दरोडा टाकायचा आहे? त्या समोरच्या घरात फक्त एक म्हातारा म्हातारी आजोबा आजी राहतात। जर आपण त्या घरात दरोडा टाकला तर कोणी आपल्याला अडवणारा नसेल। हो, आणि ते बघ, घराचा दरवाजा पण उघडा आहे। कदाचित विसरभोळे आजी आजोबा दरवाजा बंद करायला विसरले असतील, हे तर आपल्यासाठी अजूनच चांगलं आहे। अरे अरे कुत्र्याच्या पिल्ला, सोड मला, सोड मला, सोड। अरे मम्मी, लकीने आपल्या तोंडाने चोराचा पायच पकडला आणि पूर्ण कॉलनीला जाग केलं होत। लकीने चोराला पकडला, लकीने चोराला पकडला। मी आताच पोलिसांना फोन करतो। अरे वा, पण हे कुत्र आलो कुठून? पापा, ह्याचं नाव लकी आहे। हा कित्येक दिवसापासून आपल्या कॉलनीच्या बाजूच्या शेड मध्ये राहतोय आणि आम्ही त्याला जेवण पण देतो, त्याच्या बरोबर दिवसभर राहतो, खेळतो। जेव्हा आम्हाला हा भेटला तेव्हा ह्याचा पाय घायळ होता, आम्ही त्याला डॉक्टर जवळ घेऊन गेलो होतो। तुम्ही ह्याला घरात नसत ठेवून दिलं म्हणून आम्ही त्याला शेड मध्ये ठेवलं होतं। किती दयाळू आहेत माझी मुलं। अरे कुत्र्या, पोलीस आले, आता तरी सोड मला। बघा बघा, पोलीस पण आली, चांगली शिक्षा मिळेल आता या चोरांना। खूपच चांगलं केलं तुम्ही गोलू आणि पिंकी बाळा, तुम्ही या कुत्र्याला सांभाळलं म्हणूनच आज आमचा जीव वाचला। आता ह्या कुत्र्याला आम्ही सांभाळून घेऊ। कॉन्स्टेबल, लवकरच पकडा या चोरांना, कॉलनी मध्ये खूपच चोरीचं प्रमाण वाढलं होतं, आता हातात आले हे। मला माफ करा, आम्हाला सोडून द्या, आम्हाला सोडा। इतकी सर्व चोरी केली तुम्ही, असं कसं सोडून देऊ तुम्हाला? तुम्हाला तर जेलात टाकल्याशिवाय राहणार नाही मी। कुठलेच एक्सपेक्टेशन न ठेवता हर एकाची मदत केली पाहिजे, भले मग तो प्राणी असो की मनुष्य।